नागपुर दौरे पर आए शिवसेना प्रवक्ता एवं सांसद संजय राउत ने शुक्रवार को मीडिया से बात की। पत्रकारों के सवालों के जवाब देते हुए उन्होंने कहा कि फिर से एक बार महाराष्ट्र में शिवसेना सत्ता स्थापित करेगी। पण औरंगाबाद हा औरंगजेब तुमचा आता अचानक कसा काय नातेवाईक झाला? औरंगजेब तुमचा कोण लागतो की तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय? हा उस्मान कोण लागतो तुमचा निजामाच्या काळातला की आम्ही धाराशिव केलं आणि तुम्ही उस्मानाबाद परत ठेवताय? दिभा पाटलांसंदर्भातला हा एक लोकभावनेचा आदर म्हणून घेतलेला निर्णय आहे आणि त्याला तुम्हीसुद्धा तेव्हा पाठिंबा दिला होता। मला वाटतं हे सरकार गोंधळलेलं आहे। या सरकारच्या डोक्यावर ती टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयाची। त्याच्यामुळे त्यांचा मेंदू बधिर झालेला आहे, त्यांना काय काम करावं असं वाटत नाही आहे। त्याच्यामुळे फक्त स्थगिती स्थगिती आणि स्थगिती, पण स्थगिती देतानाही यांनी आपला विवेक हरवलेला आहे, एवढंच मी सांगतो।